नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैकलिक मुलधनवर अविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. नमस्कार विद्यार्थी बालमित्र हो, आता आपण शिकणार आहोत विषय गणित इयत्ता पहिली करता. याच्यामध्ये पाहणार आहोत आपण शून्य मिळवणे, पान नंबर 29. आता आपण चित्र पाहूया. खाली बेरीज कर, संख्या लिही व योग्य चित्रे काढ. बेरीज कर, संख्या लिही व योग्य चित्रे काढ. आता पहा, या डिशमध्ये, प्लेटमध्ये किंवा डिशमध्ये आपण कश बशीत काही म्हणा, तर याच्यामध्ये पहा दोन संत्री आहेत की नाही, आणि याच्यामध्ये काहीच नाही आहेत. काहीच नाही म्हणजे शून्य, आपण पाहिलं शून्य म्हणजे काहीच नाही. तर आपण मोजायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये दोन आहेत आणि ह्याच्यामध्ये काहीच नाही, मग आपण मोजताना कसं काय करतो? आपण दोन अधिक शून्य बरोबर दोन, बरोबर आहे, ह्याचं वाचन असं करतो. तर दोन संत्री आहेत म्हणजे ह्या आपण मोजताना बेरीज काय करतो? ह्याची आणि ह्याची करतो. तर इथं एक दोन, आणि इथं काय आहे का? काहीच नाही. म्हणजे काही मोजायचं काम आहे का? नाही आहे, शून्य आहे. शून्य म्हणजे काहीच नाही आहे, म्हणजे किती झाले एकूण? दोन. वाचायचं कसं? दोन अधिक शून्य बरोबर दोन. म्हणजे कोणत्याही गोष्टीत जर आपण आता समजा वस्तू आहेत आणि त्यात शून्य मिळवला तर उत्तर काय येतं? तेवढंच येतं आहे. आता इथं दोन संत्री होत्या, त्यात शून्य मिळवल्या, संत्री म्हणजे काहीच नाही मिळवल्या, तर आपल्याला किती मिळायला? शेवटी दोनच मिळाल्या. मिळालं की नाही? समजा मी तुम्हाला दोन चॉकलेट होते अगोदर आणि मी काहीच नाही दिले, तर तुमच्याकडे किती राहतात? दोनच की नाही? तर जास्त वाढतात का कमी होतात काय? नाही, म्हणजे जेवढे आहे तुमच्याकडे तेवढ्याच वस्तू राहतात. आता इथं पहा, एक दोन तीन संत्री आहेत. तीन अधिक शून्य बरोबर पहा बरं, आता तीन अधिक शून्य, शून्य म्हणजे काहीच नाही आहे की नाही? इथं कोणत्याच आहेत काय संत्री आहेत का? नाही आहे, म्हणजे झिरो आहेत, शून्य आहेत. तर मग किती राहतील एकूण? एक दोन तीन, एवढंच राहणार की नाही? मग इथं आपल्याला अशा तीन संत्री काढायचे. आपल्या संत्री काढताना पहा कशा काढायचे आहेत, तर थोडेसे असे गोल घ्या, पहिले असा गोल काढा, एक दोन, तुम्हाला गोल तर काढता येतोच की नाही, अशाच काढायचं. आणि त्याला असं एक हे काढायचं आणि एक पान काढायचं, त्यात दाखवल्याप्रमाणे. आता तुम्ही ते रंगवल्या की तुम्हाला उठून दिसतील त्या संत्री. तर पहा, एक दोन आणि ही तीन. तर संत्री असे थोडं मोठ्या घ्या म्हणजे, आणि त्याला काय करायचं? काळ्या स्केच पेननं अशी बॉर्डर काढ. काळ्यानं काळा स्केच पेननं केल्यामुळं काय होईल? तर तुम्हाला ते लवकर समजेल. तर काळ्यानं पाहत आपण ह्याच्यामध्ये काळा करूया. आणि हे जे आहेत त्याचे पानं ते असे हिरव्यानं रंगवू. तिची दांडी, तर हे हा स्केच पेन थोडासा असं डार्क घ्या. म्हणजे तीन संत्री होत्या, त्याच्यात काहीच नाही मिळवल्या, तर आपल्याला तीनच मिळाल्या. आता पहा मग वाचन कसं करायचं? तीन अधिक शून्य बरोबर किती येणार आहे इथं? तर इथं येणार आहे तीनच, बरोबर आहे, तीन. म्हणजे तीनात काहीच नाही मिळवलं तर तेवढेच राहिले की नाही? म्हणजे कोणत्याही संख्येत शून्य मिळाला तर उत्तर तीच संख्या मिळते. हीच संख्या मिळाली की नाही? इथं पण तीच मिळाली. आता इथं पहा, एक संत्री होती आहे इथं आणि याच्यात शून्य मिळवली, म्हणजे मग किती राहिली इथं? तर एकच राहणार आहे, बरोबर आहे. म्हणजे एक अधिक शून्य बरोबर एक. वाचन कसं करायचं आहे? एक अधिक शून्य बरोबर एक. आणि आपल्याला इथं चित्र काढायचं कशाचं? संत्रीचं. मग आपण संत्रीचं चित्र काढा असं एक, आणि त्याला असं रंगवा.
बॉर्डर हल्के आने दे, थोड़ीसी अशा प्रकारे संत्री तुम्ही काढू शकता। मग संत्री किती काढली, एक, म्हणजे एक अधिक शून्य बरोबर एक। आता पहा संत्री किती आहेत, एक दोन तीन चार आणि हे मागे लपलेले आहेत पाच, आहेत की नाही, पाच संत्रे अधिक इथं आता काय आहे रे, काहीच नाही, म्हणजे इथं काय लिहायला लागेल आपल्याला आता, शून्य, पाच अधिक शून्य बरोबर पाच, बरोबर आहे, पाच अधिक शून्य बरोबर पाच। कोणतेही संकेत जर आपण म्हटलं की शून्य म्हटलं तर किती राहतात, पाचच, शून्य म्हणजे काहीच नाही, जादूसारखं आहे ते। मी तुम्हाला गंमत असं केलं की हे घे, काहीच नाही दिलं, तर काही दिलं का तुम्हाला, नाही, म्हणजे त्याचा अर्थ शून्य आहे। तर हे पाच संत्री काढायचे आहेत, एक दोन तीन चार आणि एक अशी छोटीशी मागे काढून टाक। तर हे पाच संत्री काढल्या, त्याला असं बॉर्डर करून घ्या, एक दोन तीन चार आणि पाच, हे रंगवून घ्या हातून पहिल्यांदा। आणि असं रंगवल्यानंतर असं तुम्ही त्याला पानं असे काढून घ्या छोटे छोटे। तर हे झाले पाच संत्रे, म्हणजे पाच अधिक शून्य बरोबर पाच। आता चला बेरजेचा सराव करूया, बरोबर आहे, चला बेरजेचा सराव करूया। तर याच्यामध्ये पहा आपल्याला आता डायरेक्ट अंक दिलेला आहे, चार अधिक एक। आता आपण याच्यासाठी मोजेसाठी आपल्या बोटांचा नेहमी वापर करायचा, असे आपल्या हाताचे बोट असतात, तर हे चार अधिक एक अशा प्रकारे तुम्ही मोजायचं आहे, चार हे बोट अधिक एक बोट, एक दोन तीन चार पाच। तुम्ही कोणतंही बाकीचं साहित्य वापरलं नाही तरी चालेल, किंवा मग तुमच्याकडे जर खडू असले नेहमीसाठी खडू ठेवायचे, पण आपल्या हाताचे बोटं तर काही आपल्यापासून कुठं जातच नाहीत, म्हणजे तर त्यासाठी आपण नेहमी हाताच्या बोटांचा आपण बेरीज करायसाठी वापर करायचा। दहापर्यंत आपण याच्यामध्ये मोजू शकतो, म्हणजे चार अधिक एक केलं की पाच येतात, बरोबर आहे। चार अधिक एक वाचन कसं करायचं, चार अधिक एक बरोबर पाच। आता तीन अधिक पाच, आपण यासाठी तुम्ही खडू वापरू शकता, स्केच पेन वापरू शकता, तर कोणत्याही वस्तू तुम्ही आता याच्यामध्ये घ्यायचं, पण आपण काय म्हटलं दरवेळी, आपण सध्या आपण बोटच घेऊया, बरोबर आहे। तर तीन अधिक पाच बरोबर आठ। तर आता आपण हे तीन स्केच पेन आणखी पाच आहेत, बरोबर आहे, तर पाच पाच, एक दोन तीन चार पाच। आता बेरीजचा अर्थ काय, एकत्र करणे, मिळवणे, मिसळणे, बरोबर आहे, आपण पाहिलं अधिक करणे, तर तीन अधिक पाच बरोबर, आता मोजायचं एकत्र करायचं सगळं केले, आता मोजा, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ, की झाले आठ। आणि मग ते आपण अशा प्रकारे इथं उत्तर लिहायचं आठ। आता आठ अंक कसं लिहितात, तर आठवायचा असं आठ। वाचन कसं करायचं, तीन अधिक पाच बरोबर आठ, तीन अधिक पाच बरोबर आठ। आणि वरचं कसं वाचन करायचं, चार अधिक एक बरोबर पाच। आता हे उभं आहे, तर आपण इथं आपण हे उदाहरण कसं करू शकता, सहा अधिक दोन, सहा अधिक दोन उभी मांडणी आहे, ही कोणती मांडणी आहे, उभी, आणि ही वरची गणिताची होती मांडणी कोणती, ही आडवी, ही आडवी आहे, ही उभी आहे, तर ही उभी मांडणी आहे। तर आता आपण इथं काय करूया, आता बोटं करायपेक्षा आपण रेषा ओढून घ्या, सहाच्या सहा रेषा मारा, एक दोन तीन चार पाच सहा, सहाच्या सहा रेषा मारल्या, आता दोनच्या दोन मारा। आता आपण एकत्र मोजू ह्या सगळ्या, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, मग सहा अधिक दोन किती झाले आठ, सहा अधिक दोन किती झाले आठ, मग ते आपण इथं असे सहा अधिक दोन बरोबर आठ। वाचन कसं करायचं, सहा अधिक दोन बरोबर आठ, सहा अधिक दोन बरोबर आठ। बरोबरचं चिन्ह कसं असते माहिती आहे ना, आपण हे आडवं कसं लिहू शकतो, सहा अधिक दोन बरोबर आठ, हे आडवं आणि हे उभी मांडणी,
तर तुम्हाला हे समजलं असेल आडवं आणि उभी मांडणी. आता पुढे पहा, 7 अधिक 0. आता 7 अधिक 0 म्हणजे पहा, 7 अधिक 0, 7 च्या 7 रेषा ओढा, 1 2 3 4 5 6 7 ओढल्या. आता 0 म्हणजे काहीच नाही, ते ओढायचं काम आहे काय? नाही. मग मोजा, 1 2 3 4 5 6 7 तेवढेच राहिले की नाही? म्हणजे आपण जेवढे होते त्यात 0 मिळवा. तुमच्याकडे मी 100 रुपये दिले आणि 0 मिळवले आणखी तरी बी 100च राहणार आहेत. त्या शून्यात काही, 0 म्हणजे काहीच नाही की नाही? 0 म्हणजे काहीच दिलं नाही तुम्हाला. मी तुम्हाला म्हटलं मी 0 चॉकलेट दिले तुम्हाला, म्हणजे काही दिले का रे? नाही. किंवा 0 मी पेन दिले तर दिले का? काही काहीच नाही. तर 0 चा अर्थ काहीच नाही, म्हणजे ह्याचा उत्तर असं 7 अधिक 0 = 7. तर आपण अशा प्रकारे इथं असं 7 उत्तर इथं लिहायचं आणि वाचन कसं करायचं? 7 अधिक 0 = 7. आता 5 अधिक किती केलं की 7 येतात. आता 5 आपण पाहू शकता, 5 अधिक तुम्ही आता किती केलं तर 7 येणार आहे. पहा तर 5 आहे अधिक, त्यात किती मिळवले की 7 येणार आहे पहा, बरोबर आहे. तर आता पहा, 5 आपण आता इथं किती वस्तू ठेवायच्या, मग आता 5 साठी आपण 5 रेषा ओढू, 1 2 3 4 5, आणि इकडं 1 2 3 4 5 6 7 ओढल्या. आता इथं पा, 5 आहेत, 1 2 3 4 5, आणि इथं 7 आहेत, 1 2 3 4 5 6 7. आता इथं 5 ले 5 ह्या 5 होत्या आणि ह्या 5, म्हणजे हे 5 आणि 5 हे बरोबर झाले की नाही? पा जोडी लावू शकतो आपण, ह्याची याला, याची याला, याची याला, याची याला, आणि याची लावली जोडी. आता किती किती याला जोडी मिळाली नाही रे, ह्या 2 यांना मिळाली नाही, म्हणजे 2 जास्त आहेत की नाही इकडे? मग आपण इथं जर 2 लिहिले बरोबर आहे तर 7 होतीन की नाही? पहा इथं आपण आपण 2 रेषा काढल्या. आता एकत्र करून मोजू आपण, पहा 1 2 3 4 5 6 7 एवढं झालं की नाही? आता इथं पहा, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे इथं 2 मिळवले याच्यात की 7 मिळतात. आपण ह्याच्यावरूनच काढलं, ह्या 2 2 जोडी होती का? नाही. मग ते इथे लिहून टाकायचे, समजलं? तर हे अशा प्रकारे हे गणित आहे. 5 वाचन कसं करायचं? 5 अधिक 2 = 7. आता इकडे पहा, 8 अधिक चौकटा, इथं आपण हे लिहायचं राहील, इथं 2 लिहून टाकायचं, 5 अधिक 2 = 7, 5 अधिक 2 = 7. आता 8 अधिक रिकामा डावा = 9. आता मगासारखंच आपण काढायची रेषा, 8 च्या 8 रेषा काढा, 1 2 3 4 5 6 7 8. 9 च्या 9 काढा, 1 2 3 4 5 6 7 8 9 काढल्या. आता जोडी लावा, पहा याची याला, याची याला, याची याला, लावल्या. आता किती रे किती याला जोडी नाही रे? 1 आला. मग इथं आपण 1 लिहू, जितके शिल्लक राहतील तितके याच्यामध्ये मिळवायचे. मग आपण मोजू, पा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 1 9, आणि तितकेच 1 2 3 4 5 6 7 8 9. पा जितक्या रेषा इकडे आहेत तितक्याच जेवढ्या आहेत इकडे आहेत की नाही? मग वाचन कसं करायचं? 8 अधिक 1 = 9, 8 अधिक 1 = 9. मग आता इथं आपण डब्यात असं लिहून टाकायचं, 8 अधिक 1 = 9. आता पहा, 2 अधिक 2 अधिक रिकामा डबा आहे बरोबर 5, बरोबर 5 असं आहे. हां, तर आता इथं 2 काढा, इथं 3 4 5 काढले, जोड्या लावा, 1 2, किती शिल्लक राहिले रे? 3. ते इथे लिहून टाका, जेवढे इकडे शिल्लक राहिले ते जोडी नाही ते इथे लिहून टाकायचे. लिहिले आता पा मोजून, पा हे 2 आणि हे 1 2 3, मोजा एकत्र सगळे, 1 2 3 4 5 एवढे येणार पा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. तर मग इथं किती लिहायचं? 2 अधिक 3,
बरोबर 5. आता शेवटचा आहे रिकामा डबा अधिक रिकामा डबा बरोबर 8. आता याच्यामध्ये तुम्ही खूप तुम्हाला ऑप्शन येणार आहेत, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पहा कसे येणार आहेत. तुम्ही 1 रेग अधिक 7 रेगा बी करू शकता, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 1 अधिक 7 पण करू शकता बरोबर 8 येतात. 2 अधिक 6 बरोबर करू शकता 8 येते. 3 अधिक 5 केलं तरी 8 येतात आणि 4 अधिक 4 केलं तरी 8 येतात. एवढे चार चार प्रकारे तुम्ही हे गणित सोडू शकता. किंवा 8 अधिक 0 बरोबर 8, म्हणजे तुम्ही ह्यातलं कोणतंही एक उत्तर ह्याच्यामध्ये लिहू शकता. बरोबर आहे. तर आपण ह्याचे उत्तर कसं येणार पहा, 8 चे 1 अधिक 7 पुन्हा 2 अधिक 6 बरोबर पण 8 येणार आहे, 3 अधिक 5 बरोबर पण 8 येणार आहे, 4 अधिक 4 केले तरी 8 येतात आणि 8 अधिक 0 बरोबर 8 येणार आहे. बरोबर आहे. किंवा 0 अधिक 8 केलं तरी पण 8 येणार आहे. इतके उत्तर आहेत 8 चे. हे 1 हे 2 3 4 5 आणि 6, तर यातलं तुम्ही कोणतंही एक उत्तर त्याच्यामध्ये लिहायचं आहे. आपण कोणतं लिहूया, कोणतंही लिहा तुम्हाला. आपण लिहू 4 अधिक 4. 4 अधिक 4 बरोबर 8. तर पहा आता तुम्हाला हा व्हिडिओ, शून्य मिळवणे म्हणजे काय रे, शून्य मिळवणे म्हणजे काय केलं का आपण, काहीच नाही मिळवलं. आपल्याकडं काही होतं का या प्लेटमध्ये, काहीच नव्हतं. म्हणजे शून्य मिळवणे म्हणजे काहीच नाही मिळवलं, तर आपल्याला तीच संख्या पुन्हा मिळते. पहा, दोन संत्रे होते, दोनच मिळाले. 3 होते, तीनच मिळाले. 1 होता, एकच मिळाला. 5 होते, 5च मिळाले. आणि वाचन कसं करायचं आहे, 2 अधिक 0 बरोबर 2, 3 अधिक 0 बरोबर 3, 1 अधिक 0 बरोबर 1, 5 अधिक 0 बरोबर 5. अशा प्रकारे आपण असे गणितं, ही आडवी मांडणी आहे आणि ही उभी मांडणी आहे. अशा प्रकारे आपण शून्य कसं मिळवलं आणि शून्याचा त्याच्या त्या संख्येवर काही परिणाम होत नाही हे तुम्हाला समजलं असेल. तर मला वाटतं हा शून्य मिळवणे हे तुम्हाला आज चित्र असेच समजलं. शून्य म्हणजे काय, काहीच नाही. आपण काहीच नाही मिळवलं, शून्य मिळवलं म्हणजे काहीच नाही मिळवलं, म्हणजे तीच संख्या मिळते आपल्याला पुन्हा. आपण आपल्या आईने समजा आपल्याकडे 4 लाडू होते, आईनं 0 दिला तुम्हाला, तर किती मिळाले तुम्हाला, जेवढे होते तुमच्याकडे तेवढेच 4च. 0 देऊन काही फरक पडला का, नाही. तर अशा प्रकारे शून्य मिळवायचा कसा आहे या चित्राद्वारे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल, आवडला असेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच त्याला लाईक कराल, शेअर कराल मित्रांमध्ये. काही अडचण असेल तर कमेंट्स कळवा. आणि हा स्वाध्याय सोडवायचा आणि माझ्या व्हिडिओला नक्की जरूर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.